स्वतःचा विकास करा, ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय। एक गर्विष्ठ व्यक्तीच सर्वात संशयवादी असते। व्यक्तींना चिरडून ते विचारांना मारू शकत नाहीत। लोकांना असत्य आणि हिंसाचाराद्वारे कधीच खरी लोकशाही किंवा स्वराज्य मिळू शकत नाही। आपल्याला देव शोधण्याची गरज आहे आणि तो आवाज आणि अस्वस्थतेत सापडणार नाही। देव शांततेचा मित्र आहे। निसर्ग कसे पहा, झाड, फुले, गवत शांततेत कसे वाढतात। तारे, चंद्र आणि सूर्य पहा, ते शांततेत कसे फिरतात आपल्या आत्म्यांना स्पर्श करण्यास सक्षम होण्यासाठी। आपल्याला मौनाची आवश्यकता आहे। आपण ज्याबद्दल उत्साही आहात असे काहीतरी शोधा। शिकण्याची भूक बाळगा। काहीतरी करून दाखवायला वेड्यासारखं धडपडा। मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा, कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता। समाधान हे गरिबांना श्रीमंत बनवते, तर असमाधान हे श्रीमंत माणसाला गरीब बनवते। निवडलेला रस्ता जर इमानदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत कुणी असो वा नसो। सौंदर्य स्वस्त आहे, चारित्र्य महाग आहे, घड्याळ स्वस्त आहे, वेळ महाग आहे, शरीर स्वस्त आहे, जीवन महाग आहे, मैत्री संबंध स्वस्त आहेत, प्रामाणिकता महाग आहे, हाच मानवी ओळखीचा ताजा भाव आहे। वाहत्या पाण्याप्रमाणे चांगले काम करीत राहावं, वाईटाचा कचरा आपोआपच किनाऱ्याला लागेल। संधी एकदाच मिळते, त्याचं सोनं करायचं की त्याची माती करायची तेही आपल्याच हातात असतं। स्वतःच्या खिशात लाखांचा खळखळाट असावा, पण त्यामागे कुणाच्या 5 रुपयाचा तळतळाट नसावा। स्वतःच्या स्वप्नांसाठी कष्ट करा, नाहीतर एक दिवस दुसऱ्यांच्या स्वप्नासाठी कष्ट करावे लागतील। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर प्लीज ई गुरु चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद, धन्यवाद।